हुकुमाने यापुढे करता येणार नाही. हुकुमशाही पद्धतीनं त्यांना कोणताही कायदा आमच्यावर लादता येणार नाही, विशेषतः वृत्तपत्रांच्या बाबतीत, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत त्यांना अशा प्रकारे गळचेपी करता येणार. आमदार राणा यांनी जे काही भाष्य केलं लाडक्या बहिणी संदर्भात पैसे मागे घेणार, आताच त्यांचा एक स्टेटमेंट आला की मी मजाक केली होती, त्यासाठी नाही ते नेहमीच महाराष्ट्राची मजाक करतात, कारण त्यांचा महाराष्ट्र शिक्षाशी काही संबंधच नाही. अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा की ही काय मजा नाही आहे, लोकांनी शहाणपणानं केलेल्या मतदानामुळेच त्यांचा पराभव झाला. आणि रवी राणा हे सुद्धा पुढल्या विधानसभेत नसतील ती सुद्धा मजा नसेल. त्यांनी मजा जी आहे ती जर लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्याने केली असेल, बरं का, याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे निवडणुकीसाठी केलेलं एक नौटंकी आहे. सर स्टँडअप कॉमेडियन आहेत विनोबल माहिती, त्यांनी माफी मागितली असं कळलं मला. त्यांनी मराठी माणसाची माफी मागितलेली आहे, मालवणी समाजाची माफी मागितलेली आहे. मी आताच ती माहिती घेतली आणि त्यांनी नाक रगडलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात राजकीय नेत्यांवर, आमदारांच्या गाड्या राहिल्या, हल्ले होत आहेत. यापूर्वी कधी ही संस्कृती महाराष्ट्रात नव्हती. अशा प्रकारची संस्कृती आणण्याचं काम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधीही कोणत्याही राजकीय आंदोलनं झाली, संघर्ष झाले, निषेध झाले, अगदी पंडित नेहरूंची सुद्धा, पंडित नेहरू जेव्हा आले होते प्रतापगडावर तेव्हा त्यांनाही काळे झेंडे दाखवले. शिवसेना प्रमुखांच्या विरोधामध्ये सुद्धा शिवसेना भवनासमोर पत्रकार आंदोलन करत होते. आंदोलनं होत झालेली आहेत आणि आम्ही ते स्वीकारलेली आहे, पण